वाचनात आलेली कथा खूप मार्मिक आहे, वेळ काढून नक्की ऐका. ती रात्रीची वेळ होती. ड्युटी सोडून घरी परतलो. आई त्या दिवशी खूप चिंतित होती, कारण तिच्या बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या. मी घरी येताच आईला विचारले, आई गोळी घेतलीस का? म्हणून त्यावर आई म्हणाली, औषध घेतले आहे आणि गोळीचं पाकिट संपलं आहे. आता माझं लक्ष देऊन ऐका, मी काय सांगत आहे ते. मला वयात जास्त राहता येणार नाही, कधी येईल देवाची हाक सांगता येत नाही. तुझ्या ताईचे लग्न झाले, तुझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले. माझी इच्छा आहे की आता तूही लग्न कर, पैशाची काळजी करू नको. मुलगी मी पाहिली आहे, तुला शोभेल अशी आहे, असं आई यावर म्हणाली. त्यावेळी माझे वय फारसे नव्हते, वय 28 वर्षे होते, आणि त्या रात्री काहीही बोलू शकलो नाही. त्यानंतर सर्वांच्या आग्रहानंतर माझे लग्न झाले, काही दिवसांनी झाले. पण परत नंतर मला कळलं, आमच्या घराचे कागद शेजारच्या सावकाराकडे गहाण आहेत. त्यानंतर त्यांनी हळूहळू कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे दिवसेंदिवस कर्ज वाढण्यास सुरुवात. मग आईने घर विकण्याचा निर्णय घेतला. तिला माहीत होते आता सर्व मुलांनी लग्न केले आहे, हे कोणीही कर्ज फेडू शकत नाही. म्हणून त्यांनी आधीच दुसऱ्या शहरात बांधलेले घर घेतले. त्याकडे फक्त 2 खोल्या होत्या. आम्ही रात्री ट्रकमध्ये सर्व सामान घेऊन नवीन घरी गेलो. आईने मला खालचा तळमजला आणि पहिला मजला वरच्या मजल्यावर मोठ्या मुलाला दिला आणि स्वतः वडिलांसोबत छतावर तंबू बांधू लागली. हे मला दिसत होते, पण माझे लग्न झाले आणि बायको पण नवीन होती, त्यामुळे त्यांनी छतावर राहण्याचा निर्णय घेतला असावा. पण माझे आईबाबा फार तकलेले होते, त्यांना साध्या पायऱ्या चढता येत नसल्यामुळे मला राहवलं नाही. म्हणून मी निर्णय घेतला, मी नाईट ड्युटीसाठी दूर कुठेतरी सुरक्षारक्षक नोकरी शोधत होतो आणि ती मला मिळाली. आणि मग जवळच भाड्याची खोली घेतली आणि माझी बायको आईबाबा यांना घेऊन राहायला लागलो. असे गेले, बरेच महिने गेले. नोकरीच्या चक्करमुळे मी काही महिने घरी परतलो नाही. तेव्हा आईवडिलांना खालच्या तळमजल्यावर असल्यामुळे कसली गैरसोय झाली नाही. आणि आज त्यांच्या पुण्यामुळे मला खूप काही मिळाले. शिवाय आज मी 9 वर्ष झाले तरी घर सोडलं नाही आणि त्यांच्यासोबतच एकाच छतात राहत सुखाचे दिवस जगत होतो. ज्या दिवशी मला माझे म्हातारे आईवडिलांना कळलं, त्या दिवशी मला दिलासा मिळाला. आता उन्हाळ्याचा पाऊस टाळत, थंड वारे टाळत जमिनीवर राहतात आणि आजही मी माझा पगार माझ्या आईवडिलांना देत असत. म्हातारे आईवडिलांना मोबाईलवरून पेटीएम केल्यावर माझा पगार पाहून फार समाधान वाटे आणि सुखाची वाट बघत असे. आईवडिलांची पुण्याई असेल तर शून्यातून विश्व निर्माण करता येते. लेखक अनामिक. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, आमच्या विजय अटोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत राम राम.